नगर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक कुरुक्षेत्राच्या लढाईचा फैसला हा सोमवारी जाहीर झाला. आटीतटीच्या आणि चुरशीच्या लढाईमध्ये गणेश कारखान्यात सत्ता परिवर्तन झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांच्या जनसेवा पॅनलचा यामध्ये पराभव झाला. तर दुसरीकडे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांना रसद पुरवत विखे पितापुत्रांचा राजकीय गेमच केला. नेमकी काय ही निवडणूक एवढी प्रतिष्ठेची बनली होती ते आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रवीण सुरवसे लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. विखे पितापुत्रांना मोठा धक्का. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे होम पीच कार्यक्षेत्र असलेल्या गणेश कारखान्यात थोरात कोल्हेंनी विखेंना पराभवाची धूळ चारली. कारखान्याच्या राजकीय लढाईत विखे पितापुत्रांना मोठा राजकीय धक्काच बसला आहे. ही निवडणूक गणेश थोरात कोल्हेंना पावली तर विखे पितापुत्रांवरती रुसली अशीच म्हणावी लागेल. पक्षांतर्गत असलेले वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. नगर जिल्ह्यात जसा विखे पितापुत्रांचा राजकीय दबदबा आहे तसाच दबदबा राज्याच्या राजकारणातही पाहायला मिळाला. शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारात महसूल मंत्री म्हणून पहिल्या शपथविधीचा सन्मान हा नामदार विखे यांना प्राप्त झाला होता. त्यावरूनच नामदार विखेंचा राज्यातील दबदबा हा पुन्हा एकदा सिद्ध झाला होता. राज्याप्रमाणेच केंद्रातही विखे घराण्यातला मोठे महत्व प्राप्त आहे. एकीकडे जिल्हा राज्य व केंद्रात विखे घराण्यांचा बोलबाला चालू असतानाच दुसरीकडे मात्र विखेंना गणेशच्या निवडणुकीत मोठा हादरा बसला. गणेश कारखान्याच्या निवडणुकीमुळे आता विखे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यातील पक्षांतर्गत वाद हा विकोपाला जाणे शक्यता आहे. जसे आमदार राम शिंदे व विखे यांच्यातील वाद हा चव्हाट्यावर आला होता तशाच प्रकारे विखे व कोल्हे यांच्यातलं पक्षांतर्गत असलेलं शीतयुद्ध हे निवडणुकीच्या माध्यमातून समोर आले आहे. शत्रूचा शत्रू तोच आपला मित्र. गणेश कारखान्याच्या लढाईत माजी महसूल मंत्री थोरात खऱ्या अर्थाने हिरो ठरले. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीप्रमाणे थोरातांनी विवेक कोल्हे यांना सोबत घेत विखे पितापुत्रांना गारद केले. ही निवडणूक विखे पितापुत्रांनी त्याचप्रमाणे थोरात कोल्हेंनी मोठी प्रतिष्ठेची बनवली होती. गणेशच्या तब्बल 19 पैकी 18 जागा जिंकत थोरात कोल्हे गटाने विखे गटाचे पाणीपत केले. विखे गटाला अवघ्या एका जागेवरती समाधान मानावे लागले. गणेश कारखान्यात झालेला विखे गटांचा पराभव आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा ठरल्याचे बोलले जाते. निवडणुकीपूर्वी दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले. गणेशच्या निवडणुकीदरम्यान दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोपाच्या प्रचंड फेरी झाडल्या गेल्या. नामदार विखे तसेच खासदार विखे यांनी विरोधकांवरती अत्यंत जहरी टीका देखील या माध्यमातून केली होती. मात्र गणेशची निवडणूक माणुसकी विश्वास आणि त्यागाची असे भावनिक आव्हान खासदार विखे यांनी केले होते. तर विखे यांनी लबाड लांडगा ढोंग करतय, बाहेरून आलेले पाहुण्यांचे पार्सल पुन्हा संगमनेर आणि कोपरगावला पाठवा अशी साथ मतदारांना घातली होती. मात्र विखे पितापुत्रांच्या भावनिक आव्हानाला मतदारांनी दाद काही दिली नाही हे निवडणुकीच्या निकालावरूनच स्पष्ट झाले आहे. थोरात कोल्हे यांनी गणेशला पूर्वीचेच वैभव प्राप्त करून देऊ व विखे पितापुत्रांची दडपशाही मोडीत काढू अशा प्रकारची दिलेली आश्वासनं कुठेतरी मतदारांना चांगली भावली असल्याचं या निकालाच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आले आहे. माजी मंत्री कैलासवासी शंकरराव कोल्हे यांनी तब्बल 38 वर्ष कारखान्याचे सक्षमपणे नेतृत्व केले होते. 2016 लढाईत गणेश कारखान्यात सत्ता परिवर्तन झाले होते. महसूल मंत्री विखे गटाने 19 पैकी 15 जागा ह्या बिनविरोध करून उर्वरित 4 जागा ह्या जिंकल्या होत्या. प्रवारा कारखान्याच्या माध्यमातून गणेश कारखाना चालविला जात असून 2016 लढाईत झालेल्या पराभवाचा वचपा कैलासवासी शंकरराव कोल्हे यांचे नातू विवेक कोल्हे यांनी भरून काढला. राहता विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गणेशवर थोरात कोल्हेंचा झेंडा फडकल्याने आता विखे पितापुत्रांची मोठी राजकीय डोकेदुखी होणार असल्याचे या निकालावरून एकदा स्पष्ट झाले आहे. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला, तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.